राजपुत्र सिंधू, तुझी भक्ती रूपी निष्ठा, मनाची एकाग्रता आणि त्या एकाग्रतेतून तू माझी केलेली मनपूर्वक तपश्चर्या, ही तपश्चर्या पाहून मी तुझ्यावर अति प्रसन्न झालो आहे. मागचे तुला हवा गेला मनोवांचित वर मन कडून अगदी निसंकोचपणानं मागून घे. हे भानुभास केला सूर्य नारायण, तुम्हाला माझा दंडवत प्रणाम, शुभाशीर्वाद. समस्त पृथ्वीवरील अंधार नष्ट करून जीव सृष्टीला प्रकाश देणारा तू ईश्वर, हे नारायण, तुम्ही जर मला खरोखर प्रसन्न झाला असाल तर मला कधीच मृत्यू येणार नाही असा वर द्या. अरे सिंधू, तू अमर दान मागितलेस, पण जो जन्माला आला त्याला मृत्यू हा नक्कीच येतो. माणसाला मरण कधीच चुकत नाही. तथापि मी तुला वर देतो, तुला देव योनी, मनुष्य, प्राणी, नाग, श्वापदे यांपासून दिवसा व रात्री, पहाटे व संध्याकाळी कधीच मृत्यू संभवणार नाही. मी तुला अमृत राशन देतो, हे अमृत तू जोपर्यंत तुझ्या उदर धारण करून ठेवशील तोपर्यंत तुला मृत्यू संभवणार नाही. Oh,
झाला, जेणेकरून त्याच्यात तू अंध झालास. अंधत्वाला काय दिसणार नारद मुनी? अहो तुम्हाला कधी कुणाचं चांगलं झालेलं पाहवत नाही, कुणाचं चांगलंही करता येत नाही आणि दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता येत नाही. मनुष्य कसाला की असाच बनत नारद मुनी काय बळत आहात तिकडे? अरे शांत हो, अर्थाचा अनर्थ करू नकोस. मी असे म्हटले, कोणत्या आनंदात बेहोश होऊन तू देहभान विसरून गेलास? असा कोणता आनंद झाला मलाही कळू द्या. आनंद नारद मुनी मी अमर झालोय, माझ्या समबलाच्या सामर्थ्यानं सूर्य नारायणाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून अमरत्वाचं वरदान प्राप्त केलंय. अमर झालो नारद मुनी, अमर. अरे तुला वरदानाचा गर्व झाला असून त्या गर्वाच्या डोहात उड्या मारू नकोस, नाही तर तिथेच तिचा अंत होईल. काय बोलत आहात पुन्हा इकडे? अरे मी तिकडे काय बडबडणार, तुझी अफाट बंड तुल्य तपश्चर्या. तपश्चर्याचे बळ तुला अमर दान मिळालं हे ऐकून मी मोहून गेलो. वीरा मृत्यू हा सर्वांना अटळ आहे, पण तुला अमर दान मिळाले. वा वा सिंधू राजे, वा वा. येतो मी, नारायण नारायण नारायण. थांबा नारद मुनी, तुम्ही देवाचे दास, मला मिळालेला वर तुला ऐक. या सिंधू नावाचं कमरा ठरवलं तर समाज त्रिभुवनाचा राज होऊ शकतो. शकतो नाही, होणारच. सूर्यदेवांच्या वराची प्रचिती म्हणजे पृथ्वी आणि पाताळ जिंकून पहिली स्वारी अमरावतीवर, देवेंद्राची अमरावती काबीज करून तिथं आपली सत्ता प्रस्थापित करणं हा पहिला मान सुभाष समर करून देवेंद्र सिंहासनी विराजमान होणार हा सिंधू. देवेंद्र संभाळ तुझी अमरावती, हा सिंधू तुझ्यावर तयार करून येत आहे. अरे वेड्या माणसा, या पृथ्वीवरती 84 लक्ष योनी आहे, त्यामधून तुला मनुष्य जन्म मिळाला. भाग्याने साथ दिली, सूर्य नारायणाचे वरदान मिळाले, मनुष्य जन्म शेवटची पारी चुकली यावर मग फेरा पडे. देव सांभाळा, सिंधू तर
फारच उन्मत्त झाला आहे. बंद करायचं पण ही बातम्या पण सर्व देवांना जाऊन सांगूया. नारायण नारायण नियतीचा हा खेळ कसा, जन्म मृत्यूचा फासा, नका घालू माया या देहाची काया. ओ या देव योनी मनुष्य श्वापे नाथ
यांच्यापासून दिवसा व रात्री पहाटे व संध्याकाळी मृत्यू येणार नाही असा सूर्य नारायणाने त्याला वर दिला देव ऋषी त्यामध्ये सिंधू फारच मातला स्टार देवेंद्रा देवेंद्रा तो नुसता मातला नसून तो तुझ्या अमरावतीवर चाल कर येत आहे येवना तो पोहोचेल सुद्धा तरी मला तुझी शंका होती बरं झालं हा देवेंद्र सापडला देवेंद्र सिंहासनावर खाली उतर हे अमरावती माझे असून तू तू माझा भाईक आहे अरे सिंधू तू करत आहेस हे योग्य नाही परिणामी यात तुझा खात होईल नारदा बोधाचे चुटके मला बाजू नकोस प्रथम तुझाच राष्ट्र असता पण एक वेळ सोडून देतोय निमूटपणे निघून जाय थोन नारायण नारायण विनाश काल विपरीत बुद्धी चला ब्रह्मदेवांना ही गोष्ट सांगूया तो अवलंबलेला हा अधुरी मार्ग सोडून दे देवेंद्र तू तुझे अमरावती सोडून दे अरे असुला तपोबलाच्या सामर्थ्याने तू डोळ्यातून अंध झाला म्हणून तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाली म्हणूनच तू वाटते ते बनवू लागला आहे असुर मार्गाने मिळवलेले धन हे माणसाला कधीच लाभत नाही आणि कदाचित कदाचित ते प्राप्त करताना त्यात त्याचा अंत देखील होतो माझ्या मरण समयाची तू वाट पाहतोस काय देवेंद्र अमरावतीचा राजा म्हणे राजा आज तुझी ही अमरावती ही जाणार आणि त्याबरोबर तूही जाणार इथे इथे सत्ता या सिंधूची चालणार सिंधू तुझा विनाश कर देवाला अरे हे अमरावती आम्हा देवाची इथे सत्ता चालते ती फक्त आम्हा देवाची इथे रक्षण करण्यासाठी हा देवेंद्र सदैव तयार असू तुझा तुझ्या असलेला पात गर्व हा देवेंद्र देवेंद्र तुलाही गर्व झाला आहे अमरावतीचा तू सर्व देवांचा गर्व नाश करणार असतो तू Yeah.
अमरावती माझी झाली, अमरावतीचा सम्राट झाला हा सिंधू। अमरावतीचा सम्राट, या स्वर्ग लोकीचा राजा, या सुवर्ण सिंहासनाचा हा चक्रपाणि पुत्र सिंधू झाला। सिंधू आपण अजून हरिहराचे ध्यानच करत आहात,
देव शिव नारद हरिहराचे ध्यान आणि आराधना करण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला जन्म मिळाला. पण देवशी नारद म्हणून तुम्ही फार चिंतात दिसत आहात. प्रजापती आपण उत्पत्ती करता ईश्वर आहात. आपण उत्पन्न केलेले जीव त्यातून प्रवृत्तीने आसूर झालेला तो सिद्धू त्याने तर पृथ्वीवर फार थैमान मांडल्या. देवशी नारद तेव्हाच तुम्ही चिंताग्रस्त आहात. परंतु मी जरी उत्पत्ती करता असो तरी श्री मॉडच्या आधीने प्रत्येकी जन्माला येत असतो. ब्रह्म विष्णू महेश आम्ही तिन्ही देव श्री मॉडच्या कन्याचे पुत्र आहोत. देवशी नारदुनी जो घडवितो तो मोडू शकतो. तिथे त्या सिंधूची काय कथा. प्रजापती आपण जे बोलला ते सर्व सत्य आहे. पण त्या सिंधूची समजूत कशी होणार. सूर्य नारायणाने त्याला अमृत्वाचा वर दिला. तू जगामध्ये अमर होशील. त्यामुळे तो दैत्यासारखा उन्मत्तपणे वागू लागला. एक एक राज्य जिंकत संपूर्ण पृथ्वी जिंकली. इंद्राची अमरावती जिंकली. आणि आता तो आपल्या ब्रह्मपुरीवर चाल करून येत आहे. तेव्हा आपण सावध राहा. देवशी नारद तुम्ही घाबरू नका. प्रवृत्तीच्या आचाराने सिंधू फारच महत्वाचा असेल. पण त्यालाही माझी ब्रह्मपुरी जिंकणे कधी शक्य होणार नाही. अशक्य शक्य करणार सिंधू. तुझ्या समोर उभार ब्रह्मदेव. तू इथ सुद्धा असणार कारण तू माझीच बातमी देणे आला असेल का. अरे सिंधू मानव हा पाप प्रवृत्तीचा मार्ग सोडून दे. यामध्ये सर्वस्वाचा नाश होईल. नाश विनाश सर्व नाश. माझं होईल की तुझं निमूटपणे तू निघून जा नाही तर तुझा पण नाश करेल. नारायण नारायण देव सांभाळा. करावं भलं तो म्हणतो माझं खरं. अरे सिंधू माधव शांत हो शांत हो. तुला सूर्यदेवाने अमृतवाचा वर दिला आणि तो आनंद तुझ्या हृदयात ओसंडू व्हावं लागला. त्याच वेळी तुझ्या अंतरंगात अहंकारचा जन्म झाला आणि त्याच्या पोटी राजा बनण्याचा सार्थ जागृत झाला. आणि त्या सार्थाने तू अंध झाला आहेस. आणि त्या अंधकाराने तू साईड वाईट फिरू लागलास. अरे सिंधू मानवा अजून वेळ गेलेली नाही. सावध हो सावध हो. प्राण वाचून अरे याची गरज मला नसून याची गरज तुम्हा देवांना जास्त आहे. अरे तुझ्या समोर तुझा हा काळ मस्त तुझी विवेकशील बुद्धी चातुर्य मोठे लोक पावले. ब्रह्मदेवा बंद कर तुझे हे ब्रह्मपुराण. अरे ब्रह्मपुरी सोडून निमूनपणे निघून जायथून.
दैत्यांचे साम्राज्य कधी देऊ देणार नाही. ब्रह्मदेव दैत्य काय त्यासाठी मी तुझा पाय सम्राट होणार.